नमस्कार मुलांनो, आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने भागाकार कसा करायचा हे दाखवणार आहे। तर हा पहिलाच व्हिडिओ मी मराठीमध्ये करत आहे तुमच्यासाठी। जर तुम्हाला हा आवडला व्हिडिओ तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढे येणाऱ्या विविध प्रकारच्या गणिताच्या सम सॉल्व करण्यासाठी गणिताचे सम सॉल्व करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। आणि इतर विषयांचे सुद्धा व्हिडिओज माझ्या चॅनलवरती आहेत। सगळ्या स्टँडर्डचे सगळ्या इयत्तेचे व्हिडिओज मी माझ्या चॅनलमध्ये अपलोड करत असते। तर इथे आम्ही तुम्हाला आज 4 डिजिट नंबर घेतलेला आहे आणि त्याला आपण कशा प्रकारे डिवाइड करायचं, भागाकार कसा द्यायचा हे पाहायचं आहे। तर आता सुरुवात करूया आपण इथे 4चा टेबल जो आहे, आपण इथे कोणता टेबल बोलायचा आहे, जो पाढा आपण बोलायचा तो आहे 4चा, म्हणजे 4चा पाढा आपल्याला बोलायचा आहे। तर 4 × 1 = 4 म्हणून आपल्याला इथे घ्यायचं आहे 4 × 1 = 4। वजाबाकी करायची आहे तर 4 - आपण 4 तून 4 वजाबाकी केली तर इथे येणार आहे 0। तर याच्यानंतर काय करायचं, हा जो 2 आहे हा आकडा आपण खाली घ्यायचा आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला पाहायचं आहे की 4च्या पाढ्यामध्ये 2 येतं का, तर नाही। बघा 4 × 1 = 4, आपण इथे इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम आणि हिंदी मिडियम सर्व प्रकारच्या मिडियमचे मी व्हिडिओज घालते, त्यामुळे इथे जास्तीत जास्त मी जे इंग्लिशचे शब्द असतात ते वापरते, कारण तुमचंसुद्धा त्याच्यावरती कमांड चांगला व्हावा, तुम्हाला पण प्रॅक्टिस होत राहावी। तर इथे आपण 4 × 1 = 4 घेतो आणि त्याच्या आधी काय असतं, 4 × 0 = 0 असतो, म्हणून आपल्याला इथे काय घ्यायचं आहे, 4 × 0 = 0। म्हणजे आपण जो 4 × 1 = 4 घेतो, 4 × 1 = 4 घेतो, त्याच्या आधीसुद्धा काय असतं, तर 0 असतं। 1 पेक्षा लहान संख्या कोणती आहे, 0 आहे, म्हणून आपण 0 ने सुद्धा इथे याला मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे, गुणायचं आहे। मग 4 × 0 = किती होणार, 0 होणार, म्हणून इथे आपण घ्यायचं आहे 4 × 4 = 0 आणि त्यानंतर 2 मधून 0 आपण वजा केले तर किती येणार, 2 असे आपण खाली लिहायचे। त्यानंतर हे जे 5 आहे त्यालासुद्धा खाली घ्यायचं। त्यानंतर पहा, तुम्ही 4चा पाढा जर आपण म्हटला तर 4 × 4 = 4 × 8 4 × 3 = 12 4 × 4 = 16 4 × 5 = 20 4 × 6 = 24 4 × 7 = 28 आता 28 ही संख्या पहा 25 पेक्षा मोठी आहे ना, तर आपल्याला मोठी घ्यायची नसते, तर आपल्याला त्याच्यापेक्षा लहान, म्हणजे वर कोणती आलेली आहे, 24, म्हणजे 4 × 24 आलेली आहे, म्हणून 4 × 24 म्हणजे हे 6 आपण इथे घेणार, 4 × 24। आता 5 तून आपण 4 वजा केले की 1 राहिला, 2 तून 2 गेले, 0 राहिले। आता हा जो 4 आहे वरचा तो आपण खाली घेतला, तर सरळ रेषेमध्येच तुम्हाला ती संख्या खाली घ्यायची आहे, वाकडे तिकडे अंक लिहायचे नाहीत। मग आता हा 4 खाली आला, आता पहा इथे आपला 14 आलेला आहे, तर 4 × 16 होतात, म्हणजे ही संख्या मोठी आहे 14 पेक्षा, त्याच्यापेक्षा लहान काय आहे, मग 4 × 3 = 12 आहे, म्हणून 4 × 3 = 12 म्हणजे 4 तून 2 गेले, 2 राहिले, 1 तून 1 गेले, 0 राहिलं। मग इथे तुम्ही पाहू शकता आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आहे 1063 आणि बाकी किती आलेली आहे, 2, ही काय आहे, बाकी। ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे सॉल्व करायचं, हे आपलं मुख्य उत्तर आहे। तर हे उत्तर कधीही आपल्याला लिहायचं असतं आणि बाकी नंतर त्याच्या पुढे लिहायची असते। तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने भागाकारचे आपण सम्स करायचे असतात। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। तर आता मी तुम्हाला फक्त सिंगल नंबर घेऊनच दाखवलेला आहे कशा प्रकारे भागाकार करायचा। तर याच्यानंतर मी दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे, त्याच्यामध्ये आपण पाहायचे की आपण 2 नंबर घेऊन कशा प्रकारे भागाकार करायचा आणि कसा त्याचा इथे पाढा तयार करायचा।
हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. ठीक आहे मुलांनो, थँक्यू.